आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांना ध्वज फडकू देणार नाही. सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या संयोजन समितीने पत्रकार परिषदेत दिला इशारा. करवीर तालुक्यातील कनेरेवाडी येथील मराठा समाजातील विनायक परशुराम गुदगी या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. राज्यातील ही 23वी आत्महत्या आहे. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली नाही. या निषेधार्थ 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना ध्वज फडकू देणार नसल्याचा इशारा सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या संयोजन समितीने पत्रकार परिषदेत दिला. या पार्श्वभूमीवर सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे रविवारी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला वसंतराव मुळीक, जयेश कदम, राजू लिंगरास, कादर मलबारी, उमेश पोवार, फत्तेसिंह सावंत, दुर्गेश लिंगरस, प्राध्यापक मधुकर पाटील, संदीप पाटील, गणी आजरेकर, जयकुमार शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, भवानीसिंह घोरपडे, संग्रामसिंह निंबाळकर, अमित अडसूळ, अवधूत पाटील, मनोज नरके आदी उपस्थित होते.